नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला कमी तेलामध्ये बनणारा चविष्ट असा एक स्नॅक्सचा प्रकार दाखवणार आहे. खूप अप्रतिम रेसिपी आहे, नक्की रेसिपी ट्राय करून बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला पॅनमध्ये आपण बटर टाकून घेणार आहोत. बटर पूर्ण मेल्ट होण्याची गरज नाही. बटर थोडंसं मेल्ट झालं की त्यामध्ये किसलेला बारीक चिरून घेतलेला लसूण टाकून घेतला आहे आणि लसूण थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून लसणाचा कच्चेपणा निघून जाईल. त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकणार आहोत. एक मध्यम आकाराचा मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. कांदा देखील आपल्याला अगदी थोडासा परतून घ्यायचा आहे. आपण हे फुल फ्लेमवरच परतून घेणार आहोत. त्यानंतर ह्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची वापरली आहे. बारीक किसून घेतलेला गाजर टाकला आहे. तुम्हाला जर हे कापून घ्यायला किंवा किसून घ्यायला नसेल जमत तर तुम्ही चॉपरमध्ये कट केलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर आपण यामध्ये उकडवून घेतलेले कॉर्न टाकले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही व्हेजिटेबल्स इथे वापरू शकता. त्यानंतर आपण ह्यामध्ये आता काळी मिरी पावडर टाकून घेणार आहोत, अर्धा चमचा. त्यानंतर मी ते पेरी पेरी मसाला वापरला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट जास्त, ज्यांना आवडत असेल त्याने थोडं जास्त टाकला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर मी यामध्ये ऑरेगानो टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि सर्व आता आपण एकजीव करून घेणार आहोत. आपण ह्यामध्ये आणखीन वेगळा कुठला मसाला नाही वापरणार आहोत. अगदी घरातले साधे मसाले वापरून आपण हे बनवणार आहोत. त्यानंतर आपण ह्यामध्ये अगदी 2 चमचेभर मैदा वापरणार आहोत. इकडे आपण ह्याचा व्हाईट सॉस तयार करून घेणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. आता हा मैदा जो आहे तो आपण भाज्यांबरोबर एकजीव करून घ्यायचा आहे. आपल्याला इथे भाज्या खूप शिजवायची सुद्धा गरज नाही, त्यांचा क्रंचीनेस राहिला पाहिजे. त्यानंतर मैदा आहे बघा, तुम्ही बघू शकता छान असा एकजीव झाला आहे. त्यानंतर वरून आपण दूध टाकून घेणार आहोत. रूम टेम्परेचरचं दूध आहे, ते मी यामध्ये टाकून घेत आहे. आपल्याला इथे 1 वाटी दूध लागणार आहे, पण सगळं दूध एकदाच नाही टाकायचं, थोडं थोडं करून टाकायचं. मी आधी थोडं दूध टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर ते मिक्स केल्यानंतर छान असा क्रीमीनेस आपल्या ह्या व्हेजिटेबल्सने येतो. त्यानंतर राहिलेलं दूध मी पुन्हा टाकते आहे. आणि हे बघा, तुम्हाला मी ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी आली पाहिजे. आपल्याला खूप जास्त पातळ नाही करून घ्यायचं आहे किंवा खूप जास्त घट्टसुद्धा नाही करायचं आहे. त्यानंतर आपण ह्यामध्ये 1 चीजची स्लाइस टाकून घेतली. तुमच्याकडे चीजची क्यूब असेल तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकता, किंवा तुमच्याकडे मोझरेला चीज असेल, कुठलाही चीज तुम्ही इथे वापरू शकता. चला तर आता आपलं हे चांगलं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी अशाच प्रकारे आपल्याला हे पाहिजे. आता हे मिश्रण आपण थंड करायला ठेवूया. थोडं कोमट तरी झालं पाहिजे. हे बघा छान असं आपलं मिश्रण आता हे थंड झालं आहे. जे मिश्रण आपण बनवून घेतलं ते आता आपण एका बाउलमध्ये घेऊया. हे सेम मिश्रणाने मी एक आणखीन रेसिपी बनवली आहे, ती सुद्धा चॅनलवरती अपलोड झाली आहे, तुम्ही ती बघू शकता. त्यानंतर ह्यामध्ये आपण ब्रेड क्रम्स टाकून घ्यायचे आहेत आणि 2 उकडलेले बटाटे घेतले आहेत मी इथे, आणि ते देखील ह्यामध्ये टाकून घेत आहे. चांगल्या हाताने स्मॅश करून घ्यायचे आणि चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत ह्या मिश्रणामध्ये. आपण जे मिश्रण बनवलेलं त्यामध्ये आपण पेरी पेरी मसाला वापरलेला, पण बटाट्यासाठी सुद्धा आपण ह्यामध्ये थोडासा पेरी पेरी मसाला टाकून घेत आहोत. त्यानंतर हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. हाताने चांगलं स्मॅश करून एकत्र करून घ्यायचं आहे, त्याचा जेणेकरून चांगला असा गोळा बनेल. हे बघा, ज्याप्रमाणे गव्हाचं पीठ आपण मळून घेतो त्याप्रमाणे ह्याचा गोळा झाला पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा गोळा थोडासा अजून ओलसर आहे तर तुम्ही त्यामध्ये आणखीन थोडंसं ब्रेड क्रम्स घालू शकता. आता आपण जे ह्या एक मोठा गोळा करून घेतला होता त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि हातावर ह्याप्रमाणे पसरवून त्यामध्ये चीज क्यूब मी कापून घेतले छोटे छोटे तुकड्यांमध्ये, आणि ते छोटे छोटे तुकडे ह्यामध्ये घालून घेत आहे. आपण पूर्ण कवर करून घेणार आहोत. चांगला गोळा बंद करून घ्यायचा आहे, जेणेकरून चीज जे आहे ते बाहेर येणार नाही. आणि हे बघा, हातावरती छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे. अगदी सहज गोळा बनला जातो. अशा प्रकारे आपण सगळे गोळे बनवून घेऊया. चीजची जी क्यूब असते त्याचे मी 6 ते 7 तुकडे करून घेतले होते आणि ते ह्यामध्ये घालून घेत आहे. हे बघा, तुम्ही इथे दुसरे कुठलेही चीज वापरू शकता. मी सगळे पिठाचे गोळे करून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान परफेक्ट असे गोळे झाले आहेत. आता तुम्ही हे शॅलो फ्राय देखील करून घेऊ शकता, परंतु आपण हे आप्यपात्रामध्ये फ्राय करून घेणार आहोत, कारण आप्यपात्रामध्ये केल्यानंतर खूप कमी तेलामध्ये चांगले असे हे आपलं स्नॅक्स बनवून तयार होतं. चला तर आप्यपात्रामध्ये तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं मी तेल टाकून घेतलं आहे आणि ह्यामध्ये आपण बनवून घेतलेले हे जे गोळे आहेत ते सोडून घेणार आहोत. आपले हे चीजी क्रंची बॉम्ब खूप छान बनवून तयार होतात. तुम्ही आता ह्या प्रकारेच आपण हे दोन्ही साईडून छान क्रंची असे फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी पुन्हा तेल टाकायची गरज नाही. आपण जे आधी तेल टाकलं आहे त्या तेलामध्ये दोन्ही साईडून चांगले फ्राय होतात. तुम्हाला जर असं वाटलं की तेल कमी आहे किंवा करपतील तर तुम्ही थोडंसं वरून तेल टाकू शकता किंवा ब्रशने लावून घेऊ शकता.
आपण ह्यामध्ये जे सगळं साहित्य वापरलं आहे ते ऑलरेडी शिजलेलंच आहे, त्यामुळे जास्त शिजवायची गरज लागत नाही, त्यामुळे आपले हे चीजी क्रंची बॉल अगदी कमी वेळामध्ये बनवून तयार होतात. खूप छान दोन्ही साईडून असे रंग बदलेपर्यंत छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. आता मी हे चीजी बॉल काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता की दोन्ही साईडून किती छान रंग आला आहे आणि किती सुंदर दिसत आहेत. खाण्यासाठीसुद्धा तितकेच चविष्ट लागत आहेत. नक्की ट्राय करून बघा. तुम्ही सॉसबरोबर हे सर्व करू शकता आणि असेसुद्धा खाऊ शकता. खूप छान लागत आहेत कारण मध्ये चीज आहे आणि ते चीज खूप छान कॉर्नबरोबर टेम्पटिंग असं टेस्ट देतं. हे बघा, मी तुम्हाला तोडून दाखवते. छान मधलं चीजसुद्धा मेल्ट झालं आहे. लहान मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे झटपट असे हे चीजी क्रंची बॉम्ब बनवून देऊ शकता. खूप झटपट होतात आणि मुलं खरंच खूप आवडीने खातात. गरमागरम खूप छान लागतात. लहानच नाही तर मोठेसुद्धा आवडीने खातील ही माझी गॅरंटी आहे. नक्की करून बघा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा. रेसिपी आवडली ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर लवकरच भेटू अशा झटपट सोप्या रेसिपींसह. तोपर्यंत बाय बाय.